खूप अतिशय पॉझिटिव्ह रिस्पॉन्स होता त्यांचा, कारण मी ज्यावेळेस हा कार्यक्रम घेतो त्यावेळेस पॉझिटिव्ह आहे ती लोक आमच्या तरुणाबद्दल किंवा याच्याबद्दल त्यांचा एक फार एक्झाम त्याच्याबद्दल त्याच्याबद्दल त्यांचा एक टाळा वाजून स्वागत करायचं आहे. दुसरं आहे काही मी तुम्हाला सूचना सांगतो, त्या सूचना शक्यतो स्ट्रिक्टली पाळा. का चला तर मग आपण पहिल्यांदा मान्यवरांचं स्वागत करून घेऊया. मी स्पोकचे देऊन तर मी कार्यक्रमाची सुरुवात करत असताना मान्यवरांचे स्वागत करणे आमचे कर्तव्यच आहे. तर मी आनंद गौतला सांगतो की त्यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत करावं. इंजिनियर जास्त असल्यामुळे इंजिनियर आहे आणि शिक्षक, त्याच्या गोष्टी पलीकडे काहीच माहित नसतात. खूप गोष्टी असतात ज्या आपल्याला माहित नसतात, त्याच्याबद्दल थोडस मी गायडन्स करणार आहे. तर दहावी नंतर काय काय करता येतं, तर आता समजा मी दहावी झाला आहे तर आता दहावीनंतर काय करता येतं कुणाला काय माहिती आहे सांगा बघूया. दहावीनंतर काय काय शिकता येतं आहे, आता ज्यांना शिकण्याची इच्छा आहे, आता बऱ्याच जणांना शिकायची इच्छा नसते, काही जणांना उद्योगधंद्यामध्ये इंटरेस्ट असतो. आता मी पहिलं शिक्षणाचं सांगतो की शिक्षणाचं असेल तर तुम्हाला कशा कशामध्ये इंटरेस्ट असू शकतो, त्याच्यामध्ये काय काय कोर्सेस करता येतात, आता तुम्हाला माहिती असेल सांगा. दहावीनंतर काय काय करता येतं आहे नॉर्मली आठवी नवी दहावीच्या मुलांना मुलांकडून कुठलं अपेक्षित आहे, यांना काय जास्त करणार नाही. दहावी नंतर काय काय करता येते, मला दहावी नंतर शिकायचं काय करणार, डिप्लोमा आणि आणि सायन्स असंच नाही, सायन्स आर्ट्स कॉमर्स तीन साईड असतात, तर ती म्हणजे अकरावी थोडक्यात, हां अकरावी जातात. आणखी याच्या पलीकडं कोर्सेस लावतात, कोर्सेस मध्ये कुठले करता येतात, आय टी आर कोर्स होतात, कम्प्युटर पण एक आपल्याकडे माहिती आहेत. आपल्या गावात या तीन गोष्टी शिकलेली माणसं आहेत, पण याच्या पण इथं दहावीनंतर हॉटेल मॅनेजमेंट पण करता येते ते माहीत नाही बऱ्याचजणांना. दहावीनंतर असतो हॉटेल मॅनेजमेंटचा पण डिप्लोमा आणि बरेच डिप्लोमा असतात छोटे छोटे, पण आता फेमस असलेले हेच सध्या. आता त्याच्यामध्ये हे झालं अकरावी आय टी आय डिप्लोमा, आणि आता याच्यामध्ये पद देतात. आता अकरावीनंतर पण आपल्याला तीन साईड ऑप्शन असतं, एक सायन्स आर्ट्स आणि कॉमर्स. त्याच्या रिलेटिव्ह थोडं सांगतो, आता हे कोर्स कुणी घ्यावेत आणि का घ्यावेत त्याच्याबद्दल थोडक्यात सांगतो. आता बऱ्याच जणांना प्रश्न असतो की मी एवढा जास्त हुशार नाही आहे, मला मार्क पडतील का नाही, मला हे बनायचं आहे. आता समजा एकट्याला कुणाला ती वाटलं की मला बाबा 50% आहे तर मी काय करू, मला सायन्स जमेल न जमेल, आपल्याला आपली कपॅसिटी माहीत असते. आपल्याला जर इच्छाशक्ती असेल तर आता सगळेजण म्हणतात की माझी इच्छाशक्ती आहे मी करून दाखवतो, 15% कमी आहे तर तो सायन्सला जाऊ शकतो, नाही असं नाही. फक्त याची इच्छाशक्ती पाहिजे, मी करून दाखवणार अशी इच्छाशक्ती पाहिजे. आता नाही तर नाही, मला शिक्षण पुढे घ्यायचं आहे,
मी माझा प्रयत्न करीन, आपली कॅपॅसिटी बाबा जास्त नाही आहे, माझी लेवल एवढीच आहे, मला 12वीला 72% पडू शकतात किंवा 60% पडू शकतात किंवा 50% पडू शकतात, त्याच्यापेक्षा जास्त पडणार नाही असं जर वाटत असेल, पण मी पुढे शिकणार, डिग्री घेणार. आणि असं नाही की शिक्षण म्हणजे नुसता नोकरीसाठी. आता आपल्या गावातल्या मुला बऱ्याच जणांचा असं हे झालाय की शिक्षण घेतलं तर मला नोकरीत लागेल, असं नाही. नोकरीच्या हिशोबाने शिक्षण घेणं असं काय नाही आहे. तर शिकलेला माणूस म्हणजे शिक्षण तरी वाया जात नाही, थोडं विचार करू शकतो बऱ्यापैकी. आता तुम्ही उदाहरण घेत असाल की एखादी गोष्ट शिकलेल्या माणसाकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा असतो आणि न शिकलेल्या माणसाकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा असतो, त्यामुळे नोकरी लागेल त्याच हिशोबानं शिक्षण करणंही चुकीचं आहे. आपल्याकडे शिक्षण असावं, ॲटलिस्ट आता सध्या तरी डिग्री असावी. तर आर्ट्समध्ये काय होतं की त्यांना वाटतं की बाबा मला सायन्स घेऊ शकत नाही, त्यांनी आर्ट्स घेऊ शकतात. तर आर्ट्समधून पुढे काय काय ऑपॉर्च्युनिटीज आहेत, म्हणजे काय काय संधी आहेत. तर आर्ट्समधून आर्ट म्हणजे काय, कलाकार म्हणजे ज्याच्यामध्ये तुमचं याचं आलं गायन वादन चित्रकला, त्याच्यानंतर ॲक्टिंग करणं नाटकं वगैरे करणं, ह्या गोष्टी म्हणजे कला थोडक्यात आली, म्हणजे आपल्यातली कला बाहेर पडली. मग याच्या रिलेटेड पण का असं असं नाही की त्याच्यामध्ये नोकऱ्या नसतात, भरपूर नोकऱ्या असतात, पण कम्पॅरेटिव्हली बघितला तर सायन्समधून जास्त ऑपॉर्च्युनिटी असतात, कॉमर्समधून त्याच्यात थोडं खालू घाल आणि आर्ट्समध्ये त्याच्या खालू घाल. पण आपली लेवल कशी आहे, म्हणजे आता मला बाबा जास्त मी जास्त हुशार नाही आहे तर त्यांनी आर्ट्स नॉर्मली घ्यावं, मला शिकायचं, त्यानंतर मी बिझनेस करेन असं काहीतरी उद्योगधंदा करेन. त्यांचं कॉमर्स, त्यांना वाटतं की बाबा मला थोडंसं बँकेमध्ये नोकऱ्या करायच्या आहेत किंवा फायनान्समध्ये कंपन्या असतात. फायनान्स म्हणजे तुमचं सगळं कॅल्क्युलेशनचं असतं, जसं आता दूध डेअरीमध्ये एखादं हे भरतात बिलं वगैरे करतात, तशी त्या टाईपची कामं त्यांनी कॉमर्स. आणि सायन्स म्हणजे सायन्समधून भरपूर अपॉर्च्युनिटी असतात. सायन्समधून गेला की तुम्हाला मेडिकलमध्ये जाता येतं, म्हणजे डॉक्टर आलं तर आपली मेडिकल काढतात अशी मेडिकल आली. त्याच्यानंतर इंजिनिअरमध्ये बऱ्याच ब्रँचेस आहेत, मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर, हे सगळे इंजिनिअर आले. त्याच्यानंतर तुम्हाला फक्त एवढ्यावरती लिमिटेशन न जातं, त्याच्या पुढं पण आहे. म्हणजे एखाद्याला वाटतं की मी एखादा अधिकारी होईन, कलेक्टर होईन किंवा गव्हर्नमेंटच्या जॉबला जाईन, तर हे ज्या वेळेला वाटते त्यावेळेला हे तिन्ही पण फील्ड चालतात, त्यामुळे हे तुम्ही तिन्ही पण सिलेक्ट करू शकता. हे झालं 10वीनंतर. आता 10वीनंतर मग आता समजा तुम्हाला वाटलं की बाबा मी सायन्स केलं आहे तर मला सायन्सला 12वीला आता याच्यामध्ये 10वीनंतर तुम्हाला काय डाऊट आहेत का, तुम्हाला काय क्वेश्चन आहेत का? असं नाही की मुलांनी तुझा पाहिजे, मोठ्यांनी तुम्ही विचारू शकता 10वीनंतर मी कशाला घेऊ किंवा का घेऊ, असे काय डाऊट आहेत का कोणाला? दहावीनंतर मी काय करू असं कोणाला वाटतंय का? आणि काय केलं होती काय होईल पुढे नोकऱ्यांबद्दल पण विचारत चालतो विचार काय पाहिल्यानंतर विचार म्हणजे अक्का 12वी करू इच्छित नाही, अक्का 12वी करू इच्छित नाही. ITI मध्ये आता काय काय असतात, ITI मध्ये पण मेकॅनिकलचे असतात, इलेक्ट्रिकलचे असतात, इलेक्ट्रॉनिक्सचे असतात. ITI नॉर्मली कुणाला आता एखाद्याची परिस्थिती चांगली नसते, आपल्या नॉर्मली कसं असतं गावात की परिस्थितीनुसार माणसं शिकतात पुढे. पण बरेच जण आता मी उदाहरण बघतो की नॉर्मली गावात कशी परिस्थिती आहे की शिक्षणाला 1000 रुपये खर्च का म्हटलं की नाही म्हणतात, लई खर्च केलं ते. जर एखाद्या मुलीचं लग्न करायचं असलं तर 1,00,000 खर्च करतात, खर्च करतात. आहे ना परिस्थिती अशी, म्हणजे बघण्याचा दृष्टिकोन शिक्षणाकडे लोकांचा कमी आहे, म्हणजे पालकांचा थोडक्यात कमी आहे. बाबा चला बाबा आपल्या मुलाला किंवा मुलीला शिक्षणासाठी मी कर्ज काढू शकतो, उद्या ते नोकरीच करतात ना, काढून देणार ना कर्ज काढून. पण तेच जर गोष्ट एखादं लग्न करायचं असेल तर 1,00,000 कर्ज काढतो. जाऊ दे काय होऊ, भागायला भागू दे, अजून भागू दे. पण तसा विचार बदलण्याची गरज आहे. तर म्हणजे शिक्षणासाठी तुम्ही कर्ज द्या, शिक्षणासाठी थोडे पैसे कर्ज करा,
मान्य आहे की थोडे आपल्याकडे न पळवण्या पलीकडचे आहेत, पण जेवढं पळवडतं ऑप्शन आहेत, असं नाही की शिक्षणात ऑप्शन नाही. आता बऱ्याच जणांना वाटतं की बाबा मी बारावी केलो, बारावी नंतर मला एखाद्या कोर्सला ऍडमिशन घ्यायचं आहे, त्याची लाखात फी आहे. दहावीनंतर डिप्लोमा कोर्स, डिप्लोमाची फी कशी असते? नॉर्मली 20,000, 25,000, 30,000. मार्क चांगले असतील तर गव्हर्नमेंटला भेटतं, गव्हर्नमेंटला भेटल्यानंतर फी कमी असते, 1,000, 1,500, 1,500 अशी फी असते. पण माहीतच नसते ना लोकांना, वाटते काय की मी बाबा 25,000 लोन घेणार, 40,000 लोन घेणार. त्यामुळे बरीच जण मुलं काय, एखाद्या आता गावात एवढे जण शिकलेले आहे, इंजिनियर आहे, डिप्लोमावाले आहे, शिक्षक आहे तुमचे, तुम्ही थोडं काय केलं ते विचारा. बरेच जणांना असतात की बाबा मी विचारू कसं, विचारलं काय सांगेल, उगत आपला कोकड होईल असं वाटतं. पण बिंदास विचारा आणि जे चांगलं वाटते ते घ्या ना, असं नाही की विचारानंतर कोण सांगणार नाही, चांगल्या गोष्टी नेहमी सांगतात सगळेजणं. तर आम्ही विचारायचं की डिप्लोमानंतर बाबा कमी करतो, माझं एवढं एवढं बजेट आहे, मी करू शकतो का, घरातून एवढी एवढी परिस्थिती आहे. आणि परिस्थिती नसूनही मुलं बरीच शिकतात. आपल्या गावात बरेच जण असे आहे की परिस्थिती नसून शिकलेले आहेत, आनंदाचे, कृष्णाचे, खूप जण शिकले चांगले चांगले. तर परिस्थिती नसून पण खूप शिकता येतं, असं नाही की शिकता येत नाही तुम्हाला, असं म्हणायचं नरडच बसत नाही माझी परिस्थिती नाही. शिकण्याची इच्छा असली ना तुला मार्ग भेटतात. त्यामुळे काय करायचं की घरातल्यांनी पण थोडं पालकांनी बाबा तू शिक काय असे आम्ही बघूया, ॲडजस्ट करूया, किंवा सल्ला घ्यायचा इकडं तिकडनं, बाबा आता असं आहे तर काय करता येईल, त्याला काय पर्याय येईल, सांगणारे भरपूर जण असतात. तर याच्यामध्ये आता आयटीआयमध्ये आयटीआय कोणी करायचं, नॉर्मली एकेकाला कसं शिक्षणाची जास्त आवड नसते आणि एकेकाला वाटते की नाही मला लगेच नोकरी लागायचं आहे, तर त्याने आयटीआय करायचं. कारण आयटीआय राहावीनंतर एक वर्षाचा किंवा 1.5 वर्षाचा असतो, मॅक्झिमम 2 वर्षाचा पण असतो काही. तर लवकर लवकरात लवकर नोकरीला लागायचं असेल, कुठं ती काही धंदा करायचा असेल, तर त्यांनी आयटीआय घ्यावं. आता डिप्लोमा कोणी घ्यावा, डिप्लोमा वाटलं की बाबा नाही मला थोडंसं जास्त शिकायचं आहे, इंजिनिअरिंग शिकायचं, तर त्यांनी डिप्लोमा घ्यावा. डिप्लोमामध्ये मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, कॉम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक्स, सिव्हिल असे बरेच ब्रँचेस असतात. तर प्रत्येकाचं महत्त्व भरपूर आहे, तर सांगण्यासाठी लागेल मी तुमचा जी रेग्युलर गरजेची आहे ती सांगते. खूप असे इंजिनिअरिंगचे हे असतात की जवळपास 1,000 आहेत ब्रँचेस, आपल्याला माहीत पण नसतात. विमान विभाग पण डिप्लोमा असतात, आपल्याला माहीत नसतात, पण तिथं पण जात नाही कारण त्याच्यात भरपूर कष्ट पण आहेत आणि त्याला कुठल्या पद्धतीने जावं लागतं त्या माहीत नसतं बऱ्याच गोष्टी, आणि त्याची खर्च पण भरपूर असतं. एक बेसिक थोडक्यात सांगते की डिप्लोमामध्ये पण मेकॅनिकल म्हणजे असं नाही कारण बऱ्याच जणांचं असं असतं की मेकॅनिकल म्हणजे गाडी रिपेअरिंग करायची, असं नसतं. मोठमोठ्या कंपन्या असतात त्याच्यामध्ये त्यांचे पार्ट वगैरे रिपेअर करायचे असतात, म्हणजे मोठ्या कंपन्या असतात त्यात. असं असं नाही की मी गाडी रिपेअर करणार, सायकल रिपेअर करणार, म्हणजे मेकॅनिकल असं नसतं, चुकीची समजू द्या. आता कॉम्प्युटरमध्ये बऱ्याच जणांचं असतं की मी हे रिपेअर करणार, कॉम्प्युटरला पार्ट रिपेअर करणार, असं नाही. आता सॉफ्टवेअर म्हणजे मोबाईलमध्ये सॉफ्टवेअर बघताय, व्हॉट्सअप बघता, यूट्यूब बघता, ते म्हणजे सॉफ्टवेअर असतं. आनंद मगाशी थोडं सांगितलं. त्याच्यानंतर सिव्हिल म्हणजे बऱ्याच जणांचं मत असतं की घरं बांधणं. आता घरं काय गवंडी पण बांधतात, पण ते आर्किटेक्चर करणं, त्याची क्वालिटी बघणं, थोडं सिव्हिल इंजिनियर असणं आणि गवंडी असणं थोडा फरक आहे. हां, थोडी आता गवंडी अशी परिपक्व असतात, बांधून बांधायला सवय झालेली असते कारण अनुभव बरेच जण शिकतात, त्याच्याबद्दल काही नाही. पण शिकून बांधणं थोडासा फरक पडतो. आता तो कसा शिकतो त्याच्यावरती पण आहे, त्याचं 35 मार्कानं पास होत गेला आता आहे. त्याच्यानंतर इलेक्ट्रिकल म्हणजे आपलं इलेक्ट्रिकलचे आता फिटिंग असेल किंवा कंपन्या पण असतात, कंपन्यामध्ये पण बऱ्याच इलेक्ट्रिकलच्या वस्तू असतात, त्यांचं मेंटेनन्स करणे, अशा बऱ्याच गोष्टी असतात. हे झाले 10वीनंतरचे ऑप्शन. आता 10वीनंतरचे ऑप्शन म्हणजे ज्यांना कमीत कमी बाबा आयटीआय म्हणजे लवकरात लवकर जॉब लागायचा असेल त्यांनी, डिप्लोमा म्हणजे काय की बाबा 3 वर्षात मला पास करायचं आहे आणि मला तिथं नोकरी लागायचं आहे. बऱ्याच जणांचं असं असतं की मला लवकरात लवकर नोकरी लागायचं, लग्न करायचं आहे, असं असतं. दोन वेळेस असतील आणि ज्यांना जास्त शिकायचं आहे, मला भरपूर शिकायचं अशी इच्छा असेल, तर त्यांनी नॉर्मली 11वी 12वी घ्यावी. पुढं बरेच ऑप्शन असतात, इंजिनिअरिंग असतात, BA, BCom, BSc, ज्या बॅचलर बी म्हणजे काय, बॅचलर ऑफ आर्ट, बॅचलर ऑफ सायन्स, बॅचलर ऑफ कॉमर्स, बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग, बॅचलर ऑफ म्हणजे MBBS वगैरे, MBBS म्हणजे डॉक्टर, तर ह्या गोष्टी असतात. तर त्याच्याबद्दल काय डाऊट डिप्लोमाबद्दल, आयटीआयबद्दल तुम्हाला काही प्रश्न आहेत का? तुम्हाला काही प्रश्न आहेत का? कुठं काय हॉटेल मॅनेजमेंट म्हणजे काय? आपण सगळेजण म्हणणार की गावातली मुलं आम्ही आहे,
आणि आम्ही हॉटेलमध्ये जाऊ तिला पोस्ट त्याला करायला पाहिजे अडाणी आपलं तुम्ही पोस्ट हॉटेलमध्ये जागा पाहिजे असं म्हणतात. तर तसं नाही, हॉटेल मॅनेजमेंट करण्यामध्ये आणि तसंच कामाला जाणार नाही फरक आहे. तर हॉटेल मॅनेजमेंट करण्याचा फायदा काय, जे आता फाईव्ह स्टार हॉटेल असतं, आता तुम्ही कदाचित तिथली छोटी एक हॉटेल बघितलं जी फाईव्ह स्टार हॉटेल असतं, म्हणजे ताज हॉटेल असते, मॅरिट हॉटेल असते, मुंबई गोव्याला आहे, त्यानंतर मोठ्या मोठ्या सिटी एकदम मोठ्या हॉटेल असतात, म्हणजे जवळपास अशी हजारो लाखो माणसं तिथं मावू शकतात, अशी मोठी मोठी पण हॉटेल असतात. तर तिथं ऑर्डर घेणं किंवा जेवणाची वगैरे टेस्ट क्वालिटी चेक करणं, म्हणजे प्रोफेशनल असतं, पोटपीड लावून असतं, त्या टाईप त्यांची पेमेंट खूप हाय असतात. असं नाही की हॉटेलमध्ये गेलो आता आपल्यातले बरेच जण हॉटेलमध्ये जातात 20,000-25,000 कमवतात, नाही असं नाही. पण हॉटेल मॅनेजमेंट करण्याचा उद्देश काय असतो की त्याला आता बाहेरच्या देशात गेला, बाहेरच्या देशात भरपूर अपॉइंटमेंट आहे, बाहेरच्या देशात गेला तर काय हॉटेल मॅनेजमेंट केला म्हणजे थोडंसं जास्त देतात त्यांना, आणि पेमेंट त्यांना खूप हाय देतात, 50,000-60,000 असं पेमेंट असतं, म्हणजे त्याचा फायदा होतो हॉटेल मॅनेजमेंटचा. तर कोर्समध्ये आणि नुसतं हॉटेल जाण्यामध्ये फरक आहे. आणि हा पण चांगला आहे, ज्यांना एखादी कुकिंगची आवड असते किंवा नाही मला हॉटेलमध्ये जायचं असं म्हणतात, त्यांना कोर्स करून गेलेला कधी पण आहे. आणि हा एका वर्षाचा डिप्लोमा असतो, कोल्हापूरला वगैरे कोईमधून इन्स्टिट्यूशन नाही तिथं आहे, त्याच्यानंतर कॉलेजेस पण आहेत त्यांच्याकडे, तर जिल्ह्यावर माहीत असलेलं मला, तर एका वर्षाचा डिप्लोमा असतो, तू केला तिथं आली. त्याच्यानंतर आता पुढं आता 12वीनंतर आता हे झालं 11वी आय टी आय आणि डिप्लोमानंतर, डिप्लोमानंतर बी ई पण करता येते इंजिनिअरिंग, असं नाही की बी ई करता येते, म्हणजे डिग्री घ्यायची, पदविका आणि पदवी असे दोन्ही असतात, पदविका म्हणजे डिप्लोमा. तर 12वीनंतर त्याच्यामध्ये काय डाऊट आहे तुम्हाला? आणि आता डिप्लोमा म्हणजे कॉमन झालंय, कोलिगमध्ये सगळे डिप्लोमा करायचे. तर प्रत्येकाचं सांगतो, आता 10वीनंतर जर फक्त आता एखाद्याची परिस्थिती वाटते की नाही मला पुढे नाही शिकता येणार, फक्त डिप्लोमा करायचा आहे आणि त्याच्यावरती मला नोकरी लागायचं, तर मेकॅनिकल इलेक्ट्रिकल हे दोन डिप्लोमा चांगले 10वीनंतर, मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल, कारण त्याच्यावरती नोकऱ्या लागू शकतात, भरपूर कंपन्या आहेत, पुण्यात मुंबईत गेला तर आजूबाजूला तुम्हाला MIDCs आहेत आणि चेन्नईला पण आपल्या जवळच्या जवळ डिप्लोमाला इथे जॉब आरामात भेटतात. हां, आता सध्याची परिस्थिती अशी आहे की आता पेमेंट थोडी कमी भेटतं कारण कॉम्पिटिशन वाढलं आहे, पण नोकऱ्या आहेत. पण बाकीचे डिप्लोमा जर घेतले इलेक्ट्रॉनिक्स कॉम्प्युटर असेल, सिव्हिल असेल, शुगर टेक्नॉलॉजी असेल, म्हणजे कारखाना वगैरे लागतात, तर याला व्हॅल्यू कमी आहे डिप्लोमाला, कारण कसं आहे याला हायर एज्युकेशन लागतं, म्हणजे आता कॉम्प्युटर घेतलं तर कॉम्प्युटर डिप्लोमाला एवढं नॉलेज नसतं कारण त्याच्यावरती जॉब नाही आहे, त्याला बी कंपल्सरी करायला लागते, मग त्यामुळे आपल्याला वाटते की नाही मी पुढं बी पण करणार आहे तर कॉम्प्युटर किंवा IT घ्यावा, नाही तर घ्यायचं नाही, मला पुढची गॅरंटी नाही आहे शिकायची, मी डिप्लोमावरती नाही मग पुढचं पुढं बघू असं म्हणायचं असेल तर जर सेफ साईड म्हणून मेकॅनिकल इलेक्ट्रिकल घ्यायचं, आणि जर पुढे मी शिकणार असेल आता आपलं कन्फर्मच आहे आणि मला डिप्लोमा करून शिकायचं आहे तर मग कॉम्प्युटर चांगला, त्यानंतर मेकॅनिकल इलेक्ट्रिकल हे पण चांगले आणि बाकी सगळ्या बँचेस चांगलं बी ई करायचं असेल तर. 10वीनंतर 12वीनंतर इंजिनिअरिंग चांगलं, कारण 12वीनंतर इंजिनिअरिंग चांगली का कुठली पण साईड घेता येईल, 10वीनंतर डिप्लोमा केलं तर एका साईडवरती आता सिव्हिल घेतो तर सिव्हिलला चांगला असं नाही, 12वीला सगळ्या साईड घेता येतात. म्हणजे डिझाईन डिझाईन ऑटो कॅड आहेत नाही असं नाही, खरंच स्ट्रगल बसतोय, म्हणजे डिप्लोमा नंतर मी कोर्सेस लावले. आता कसं आहे नॉर्मली असं नाही की शिक्षण घेतलं म्हणजेच नोकरी मिळते असं पण नाही, बऱ्याच जणांचं असं असतं की कोर्स करून पण पुढे जाऊ शकतात, साधा ट्रॅक्टर 6 महिन्यात आता उदाहरण सॉफ्टवेअरमध्ये एखादा घ्या, मी बी ई केलं पण एखादा 12वीनंतर एखाद्यानं 1 वर्ष कोर्स केला कसलं ते C++ असं लँग्वेज असं माहिती असतील बऱ्याच जणांना लँग्वेज, तर 1 वर्ष भरपूर त्याच्यामध्ये एकदम असा जीव तोडून आता एक उदाहरण द्यायचं घालून सांगतो की एकटा माणूस होता तर त्याने काय केला की
असं बी एस सी का काहीतरी केला, पण त्याला जायचं होतं कॉम्प्युटर क्षेत्रात, तर काय करायचं? तर त्यांनी काय केलं, 5 लाखाचं लोन काढलं घरातून, परिस्थिती नसताना लोन काढला, कसं बसलं जमीन विकून 5 लाखाचं लोन काढलं, आणि त्यांनी एक कोर्स ऑनलाईन लावला, ऑनलाईन तो पण 1 वर्षाचा कोर्स लावला, पण 1 वर्ष त्यांनी त्याच्यामध्ये एकटाच राहिला आणि कुणालाच घेतला नाही, आम्ही नुसता दिवसभर सुद्धा त्याच्यात नुसता कॉम्प्युटरचा कोर्स करून येऊ, आणि ते कॉम्प्युटरचा कोर्स करून त्यांनी एवढा त्याच्यामध्ये हे झाला म्हणजे मग्न झाला की त्यांनी एक सॉफ्टवेअर तयार केलं, आणि ते सॉफ्टवेअर एका कंपनीला दाखवलं तेव्हा मी हे सॉफ्टवेअर बनवलंय आणि तुम्ही बघा एकदा, आणि एवढं भारी बनवलं त्यांनी की त्यांनी त्याचं शिक्षण न बघता त्या फक्त नॉलेजवरती त्याला जॉब दिला. म्हणजे असं पण नाही की शिक्षण गरजेचं आहे, पण जे करतो त्याच्यामध्ये पूर्ण हे पाहिजे, फोकस पाहिजे. आता तुम्ही डिप्लोमा केला आणि मला कोर्स लावायला मिळाला आहे का कॅट सोई असतील किंवा बरेच कोर्सेस असतात, तर ते नुसताच कोण उपयोग नाही. कोर्स केला, सर्टिफिकेट मिळालं म्हणजे जॉब मिळत असतो, त्याच्यामध्ये केवढं आपण डिटेल गेलो आहे, किती नॉलेज कमवलं, समोरच्यानं म्हणजे समोरच्यानं बाबा एखाद्या कंपनीनं म्हटलं तर त्याचं ओपनिंग नसेल आणि बोलवलं नाही तर बाबा माझं नॉलेज बघा असं म्हणून जर स्वतः जातीला आणि ज्या वेळेला विचारते की बाबा आहे ज्या नॉलेज बघताय तर आम्ही घेऊ, त्यावेळेला त्या कोर्सचा उपयोग. नुसता सर्टिफिकेटसाठी जर करत असेल तर मग ते चुकी जायचं, म्हणजे आहे मान्य आहे म्हणजे करता येतात ज्याला वेळ असेल भरपूर किंवा मला निवांत जॉब आलं चालतं आहे मी कोर्स करतो आणि मी नंतर निवांत करतो. आता आपल्या गावात कधी असे आहे की लगेच कोण लगेच सगळ्यांना लगेच जॉब पाहिजे असतं, कोण भेट त्याला तयार असतं 6 महिने बाबा मी लगेच करून जॉब करतो तर लगेच कोण देतात जॉब लागला का जॉब लागला गेले दहा कोण येतात वाट बघत नाहीत कोण लगेच जॉब पाहिजे असतो. त्यामुळे नॉर्मली 1 वर्षाचा आपण बघा प्रयत्न करतो आहे जॉब का कोर्स केल्यानंतर फायदा आहे नाही तर नाही करावे, पण ते कितपत आपण सिरियसली घेतो त्याच्यावरती आवडतो थोडं. ठीक आहे 12 मिनिटं काय पाहू असंच म्हणून आमच्या गोपाटी दादा सर का होय का ना असंच म्हणून आमच्या गोपाटी दादा त्यांना काय काय उपाय आहे. आता ह्या सगळ्या डिग्री झाल्या 12 मिनिटं आणि मला बाबा आणि 12वीमध्ये आपण काय करतो एक आर्ट घेतो सायन्स घेतो आणि कॉमर्स घेतो. तर आता आर्टनंतर मी आता पुढे काय करू सायन्स नंतर 12वी सायन्स झालं तर पुढे काय करू किंवा 12वी कॉमर्स झालं तर पुढे काय करू असे बरेच जण म्हणतो. आता एखाद्याने आर्ट केलं तर आर्ट करण्यामागं आता मी पुढे काय करू असं बरेच असतं म्हणतं. त्याच्यानंतर 3 वर्षाचा आर्टमध्ये 3 वर्षाचं बी ए बी ए म्हणजे बॅचलर ऑफ आर्ट त्याच्यामध्ये पण बी एमध्ये पण स्पेशल सब्जेक्ट घेता येतात त्याच्यामध्ये पॉलिटिक्स हे पण असतं पॉलिटिक्स पण असतं पॉलिटिक्स म्हणजे आपलं राजकारण असतं राजकारणावरती पण तुम्हाला आर्ट करता येते. त्याच्यानंतर गायन वादन याच्यामध्ये पण करता येते. काही जणांना वाटते की नाही मला गव्हर्नमेंटचं कनेक्टर व्हायचं आहे आय पी एस ऑफिसर व्हायचं आहे किंवा मोठा आय ए एस ऑफिसर व्हायचं आहे म्हणजे गव्हर्नमेंटच्या ज्या नोकऱ्या आहेत त्या किंवा एखादा एक्साईज ऑफिसर म्हणजे रेट चक्कर ना इन्कम टॅक्स ऑफिसर वगैरे ते व्हायचं तर याच्यातून केली तर जरा जास्त चांगलं कारण कसं तुमचा फोकस त्याच्यावरती असतो कारण बी एमध्ये जास्त स्टडी करावं लागतं असं नाही का कॉलेजला जायला पाहिजे असं नाही बऱ्याच जण वाटते की मी काम करत शिकतो पण बी ए बेस्ट ऑप्शन कारण तुम्ही बाहेर जाऊन पण पैसा देऊ शकता आणि दुसरी दुसरी नोकरी पण करू शकता. त्यावेळेला पुढे बी ए घ्यायचं आणि वाटते की नाही मी खूप शिकायचं आहे मला आय ए एस ऑफिसर व्हायचं आहे तर तुम्हाला याच्यातून जास्त ऑपॉर्च्युनिटी भेटते आणि नॉर्मली आर्ट केल्यानंतर तुम्हाला बी एला जायचं आहे सायन्स किंवा कॉमर्सला जाता येत नाही त्यामुळे तुमच्याकडे ऑप्शन तेच जातो तिला बी ए पण ॲटलिस्ट ज्यांना वाटते की नाही मला 12वीला 85% पडले 50% पडले तर तिथं शिक्षण न सोडता थोडंसं पुढं शिकावं म्हणजे असं नाही की मी नोकरी तर शिकू शकत नाही. आता बरेच जण असतात माझा एकटा मित्र आहे कुशलमध्ये आहे तर त्यांनी काय केला
की बारावी आर्ट्स केलं त्याला जास्त टक्के पडले नाही, पडली बारावीला किती टक्के जसे टक्के पडले, पण असं नाही की तो थांबला तिथं. त्याने काय केला की जनरलमध्ये नोकरी लागला कधी की गोष्ट जवळपास, तर त्याने काय केलं की चेन्नईला नोकरी लागला टिकला आता त्याला तीस पंचवीस हजार कमी नाही, पण शिकत शिकत त्याने डिग्री पण केला फक्त मास्टर डिग्री पण केला, एम ए पण केला, त्याने डिग्री झाली आणि शिक्षण झाली, नोकरी पण झाली आणि आता परमनंट पण झाला. म्हणजे असं नाही की त्यांनी पाया घातला, पण म्हणायला ते म्हणजे लग्न करताना तुम्ही म्हणता की बाबा मी एम ए झालोय तो फायदा झाला, म्हणजे लग्नासाठी ते फायदा झाला काही कवी ना. तर म्हणजे शिकायचं असं नाही की मी 10-12 झालो नोकरी झालो चांगली नोकरी सोडायचं, आपल्याला जमते तर शिकून मुक्त व्हायचं, 12वी कम्प्लीट करून मुक्त व्हायचं, पुढचं पुढं जास्त विचार करायचं. आणि असं नाही की नोकरीसाठी शिक्षण करा असं कोणी म्हटलेलं नाही, उद्या सांगायला ती बघा मी बीए झालो एम ए झालो असं सांगता येते. आता कॉमर्स याच्यामध्ये हा पण ऑप्शन असतो एल एल बी, एल एल बी म्हणजे वकील, मी एल एल बी पण करता येतो याच्यात, वकिलाचा कोर्स करता येतो. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट असतो आर्ट, नंतर बी एड असतं, नंतर बी एड असतं, बी एड म्हणजे त्याला 15वी म्हणजे 11वी नंतर 12वी नंतर 3 वर्षाचं 8 झालं की बी एड असतं, बी ए बी एड, बी ए बी एड म्हणजे आता ज्या कॉलेजमध्ये शिक्षक शिकवतात ते त्यांनी बी एड केलेलं आहे, बी एड किंवा एम एड त्याच्या पुढं त्यांचं शिक्षकांचा जॉब म्हणजे बी एड, बी एड म्हणजे जे प्राथमिक शिक्षक असतात ना पहिली ते चौथी घेतात त्यांना बी एड, बी एड म्हणतात ते 12वी नंतर 2 वर्षाचा कोर्स असतो. आणि हा 15वी नंतर तुमच्या भाषेला काय झालं आर्ट केल्यानंतर 2 वर्षाचा कोर्स असतो बी एड. त्याच्यापेक्षा आपण कॉलेज लेवलला शिकायचं असतं एम एड वगैरे करू शकतात किंवा बी एडवाल्यांचं पण घेत होता येईल नाही असं तर हे शिक्षक व्हायचं असेल तर आता निघून मग काय म्हटलं पोलीस व्हायचं आहे तर काय करत पोलीसमध्ये पण पोस्ट असतात भरपूर पोस्ट असतात असं नाही की आता हवा न असेल तर 10वी 5 भर ठीक आहे फक्त तब्येत पाहिजे होता हवा जर व्हायचं असेल तर 10वी 5 पण पोस्ट असेल थोडीशी वरती पोस्ट पाहिजे असे डी एस पी वगैरे असतात किंवा इन्स्पेक्टर असतात नंतर सब इन्स्पेक्टर असतात तर त्याला त्या हिशोबाने त्याच्यामध्ये आता बी ए केल्यानंतर त्याच्या पोस्ट असतात डिग्री लागते काही जणांना आणि त्याच्या परीक्षा असतात त्या परीक्षा द्याव्या लागतात बऱ्याच एक्झाम असतात त्याची नावं मला माहीत नाही पण एक्झाम असतात तर पोलिसमध्ये पण जाता येत नाही मग आपल्या शिक्षणानुसार म्हणजे तुमची पोस्ट वाढत होती असं नाही की मी हवालदार आहे आणि खूप चांगलं काम केलं आहे याला पकडलोय त्याला पकडलोय म्हणजे पोस्ट वाढते असं नाही शिक्षणानं पण पोस्ट वाढते शिक्षणानंच मेन वाढते आणि तशी अनुभवाने वाढते ती गोष्ट वेगळी पण अनुभवानं वाढणारी पोस्ट खूप वेळ लागतो म्हणजे हवालदार आला आणि मला हवालदार आणि इन्स्पेक्टर व्हायचं त्यावर तुला 10 वर्ष लागतात ते जर शिक्षण असेल तर डायरेक्ट 2 वर्षात तुम्ही किंवा डायरेक्ट परीक्षा देऊन इन्स्पेक्टर होऊ शकता. त्याच्यानंतर कॉमर्स, कॉमर्समध्ये आता कसं फायनान्शियल फायनान्शियल बँकेत जॉब पाहिजे असेल तर बँकेसाठी हा कॉमर्स खूप चांगला कोर्स आहे. बँकेत मला जायचं आहे म्हणजे भले ते कॅशियर असलं तरी चालेल किंवा मला हे व्हायचं आहे बाबा ह्याच्यामध्ये सी ए म्हणून कोर्स असतो सी ए म्हणून टार्गेट आता मी खूप म्हणजे इंजिनिअरपेक्षा किंवा डॉक्टर इंजिनिअरपेक्षा पण असा खूप मोठा कोर्स आहे आणि पण तो बी ए बी कॉम नंतर 3-4 वर्ष असतो तर किंवा फायनान्शियल कंपन्या असतात ज्या आता तुम्हाला जास्त करणार नाही पण कंपन्या पण भरतो असतात कॉमर्सला आणि कॉमर्सला जर असं याची व्हॅल्यू आजपेक्षा थोडी जास्त चांगली आहे पण ऑपॉर्च्युनिटी जास्त आहे त्याच्यामध्ये याच्यातून पण ही कोर्सेस करता येतात बी ए करता येतात बी एड करता येतात किंवा एल एल बी पण करता येतं बी कॉम म्हणजे हे तर ते ऑप्शन याच्यातून पण करता येतात प्लस एक्स्ट्रा 2-3 ऑप्शन आपल्याला करता येतात. आता त्याच्यानंतर सायन्स, सायन्स म्हणजे याच्यातून करणारे कोर्स याच्यातून करणारे कोर्स प्लस इंजिनिअरिंग आणि मेडिकल असे म्हणजे ॲडिशनल म्हणजे याच्यापेक्षा जास्त याच्यामध्ये याच्यामध्ये संधी आहेत आणि याच्यापेक्षा जास्त याच्यामध्ये संधी आहे चालेल ना. तर आता आता बऱ्याच जणांना तिथं पण 11वी आता 10वी झाली बऱ्याच जणांना 10वी नंतर किंवा 11वी झाली 12वी झाली आहे तर याच्यामध्ये काय डाऊट तुम्हाला तुला आणि काय व्हायचं आहे वेगळं ते सोडून मी सांगितलं तुला ते म्हटलं पोलीस तसं आहे तुला काय व्हायचं आहे
आणि पोलीस या दोनच गोष्टी माहित होत्या. सांग सर काय बनायची इच्छा आहे, म्हणजे नाही तर इच्छा नसली तर या बघ ही गोष्ट बनवण्यासाठी मला काय करायला पाहिजे असं विचार. आपल्याला माहित नसते का रे बाबा हे मला बनायचं आहे, मला काय करावं लागेल. काय तुम्हाला काय डाऊट का सिव्हिल इंजिनिअर ठीक आहे. तर सायन्स म्हणतो आता सायन्समध्ये भरपूर गोष्टी करता येतात, ह्या पण गोष्टी करता येतात ज्या ज्या सांगितल्या त्या. फक्त सी एस होता, सी ए नाही करताय, सी ए फक्त कॉमर्सलाच करताय. तर सायन्समध्ये तुम्हाला बी एड पण करता येतात पुढं, त्याच्यानंतर इंजिनिअरिंग करता येते, त्याच्यानंतर मेडिकल म्हणजे डॉक्टर वगैरे करता येतं. आणि हे सोडून बी ए आणि बी कॉम या दोन्ही स्ट्रीमला पण ॲडमिशन घेता येते. बी कॉमला नक्की माहीत नाही मला, पण बी एला ॲडमिशन घेता येतं सायन्स करून पण, असं नाही करता येत. तर आता थोडक्यात इंजिनिअरिंग आणि मेडिकलबद्दल थोडासा ट्रेंड जास्त आहे त्यामुळे थोडंसं मी सांगतो. आता मेडिकल म्हणजे काय, मेडिकल म्हणजे बारावीनंतर सी टी एक परीक्षा असते त्याची फॉर्म भरावा मेडिकलसाठी. तर मेडिकलमध्ये पण डॉक्टर असतात, डॉक्टर आता डॉक्टरमध्ये पण टाईप आहे BMS, BHMS, त्याच्यानंतर MBBS. आता BMS म्हणजे काय, आतापर्यंत आपल्या इथे परिस्थिती एवढी नसते की मी डॉक्टर होऊ शकतो, कारण त्याचे खूप फी हाय असतात. पण तेच असं चुकून एखाद्याला वाटलं की डॉक्टर व्हायचं असतं, ते गव्हर्नमेंट कॉलेज असतात. पण चुकून 12वीला कोणा 90% 95% पडले पुढं, म्हणजे जे आता 10वी 11वीला मुलं जाणार आहेत त्यांच्यासाठी आहे. तर त्यांना त्या संधी आहे की बाबा मला 11वीला 12वीला खूप चांगले मार्क पडले, मी मेडिकल घेऊ शकतो का. गव्हर्नमेंटचे कॉलेज आहेत मिळतात नाही असं नाही, पण खूप 10% लागतात त्याला. तर मेडिकलमध्ये BMS म्हणजे आयुर्वेदिक आहे, तुला आयुर्वेदिक आयुर्वेदिक डॉक्टर असतात. जसं बहुतेक दयानंद पाटील पुढे जाते BMS केलं वाटतं, तर नंतर BMS का BHMS केलं वाटतं. BHMS म्हणजे होमिओपॅथिक, आणि MBBS म्हणजे थोडी चांगल्या क्वालिटीचा डॉक्टर असतो. नॉर्मली कुठे तुम्ही डॉक्टरकडे गेला, स्पेशलिस्टकडे गेला, तर MBBS असणाऱ्याकडे जास्त जावा BMS आणि BHMS पेक्षा, कारण MBBS वाले थोडेसे हाय एज्युकेटेड असतात. आणि तर MD असेल, MD म्हणजे त्या बुद्ध शिक्षण असतं, मास्टर ऑफ मेडिसिन, डॉक्टर ऑफ मेडिसिन MD. तर त्याच्याकडं नॉर्मली जात जावं, कारण त्याच्याकडं खूप हायली शिकलेला असतो तो, बाहेरच्या देशातून वगैरे शिकलेला असतो तो जर MD झाली डॉक्टर. तर कधी पण डॉक्टर तुम्हाला डॉक्टरकडे जायचं आहे तर तुम्ही स्वतःला नाही कुठला दिसतो डॉक्टर त्याच्याकडे जावा असं नाही. आपल्याकडे बाबा खास होता मला काहीतरी एकदम वेगळ्या टाईपचा आजार झाला तर स्पेशलिस्टकडे जाते ना. आता हाडां हाड दुखलं तर हाडांच्या डॉक्टरकडे जातो ना, का सर्दी खोकल्या जातो तसं स्पेशलिस्ट असतो. आता हाडांचा डॉक्टर म्हणजे ऑर्थोपेडिक असतात. तर MD डॉक्टर शक्यतो प्रयत्न करा, माहिती नसेल कुणाला तर सांगतो कधी तरी गेला तर. आता जवळच्या जवळ सर्दी खोकल्याला चालतात हे आपले सगळे डॉक्टर, पण स्पेशलिस्टकडे बेळगावला गेलं तर MD डॉक्टर नॉर्मली बघायचं. MD असणार तिथं अगदी डिग्रीच्या पाठीमध्ये MD किंवा MBBS त्यांच्याकडे जातो. तर सायन्सनंतर मेडिकल फील्डमध्ये जायचं असेल तर डॉक्टर, डॉक्टरमध्ये हे तीन टाईप, फार्मसी एक कोर्स असतो. फार्मसी म्हणजे काय, या बाई औषधाची जी दुकाने टाकतात ना ती फार्मसी, कोणती फार्मसीवाली असते म्हणजे बी फार्म, आणि त्याच्यामध्ये पण डिप्लोमा आणि बॅचलर डिग्री असते. बी फार्मसी आणि बी फार्मसी त्यांना ती लायसन्स भेटते किंवा मी मेडिकल काढून काढतो आणि औषधं देतो, तर ते बी फार्मसी असतं. बी फार्मसीनंतर नर्सिंगचा कोर्स असतो, लेडीजसाठी वगैरे नर्सिंगचा कोर्स एकदम लागतो, असं नाही की जेंट्स करत नाही, जेंट्स पण नर्सचा कोर्स करतो आहे. आणि त्याच्यासाठी एक सी टी ची परीक्षा असते मेडिकल, त्याच्यासाठी बायोलॉजी विषय लागतो, अकरावी 12वीच्या मुलांना माहिती असतं. त्यानंतर आहे तर इंजिनिअरिंगमध्ये आता गावासारखे इंजिनिअर त्यामुळे सगळ्यांना गोष्टी माहीत आहे, त्यामुळे जास्त सांगायची गरज नाही, पण डाऊट असेल तर विचारा इंजिनिअरिंगमध्ये. तुम्हाला काय डाऊट इंजिनिअरिंगबद्दल? आणि इंजिनिअरिंगबद्दल मी सांगायला पाहिजे असं नाही, सगळे इंजिनिअर झाले तर
सांगतील कोण पण सांगतील ऐकणार का डाऊ स्कोप असं कसं असते स्कोप आपल्यामध्ये असते आणि कॉलेजमध्ये पण असते बरं तू आता एकदम स्कोप म्हणण्यापेक्षा इंजिनिअरिंग मध्ये पण खूप ट्रेड आहे असं तसं मेकॅनिकल फील्ड एवढे सहा सातच नाही 50-60 खाली खूप आहे 100 आहेत कोर्सेस आपल्याला माहीत नसतात त्या एरोस्पेसचे असतात एरोनॉटिकलचे असतात प्रोडक्शन असतात ऑटोमोबाईल असतात आता आपल्याकडे फक्त कॉमन काय इलेक्ट्रिकल कॉम्प्युटर मेकॅनिकल काय करता येईल.